Okay. Okay. हे आपण डिस्कस करूया ओके नॅनो मटेरियल्स कॅन बी डिफाईन ॲज मटेरियल पर्सेसिंग ॲट मिनिमम वन एक्सटर्नल डायमेन्शन मेजरिंग वन टू हंड्रेड नॅनोमीटर ओके म्हणजे ज्या मटेरियल्सचं डायमेन्शन्स त्यांचं मेजरमेंट हे वन टू हंड्रेड नॅनोमीटर या रेंजमध्ये असतं म्हणजे ज्यांचं साईज वन टू हंड्रेड नॅनोमीटर इतकं याच्यामध्ये असतं या रेंजमध्ये असतं त्या मटेरियल्सना आपण काय म्हणतो नॅनो मटेरियल्स first we will see about the fullerene ok fullerene it is one of the form of the carbon and now we will see about the detail information of fullerene a fullerene is a molecule of carbon in the form of hollow sphere ellipsoid tube or many other shapes ok means carbon is कार्बन जसं वेगवेगळ्या डायमंड फॉर्ममध्ये असतो ग्राफाईट फॉर्ममध्ये असतो तसं फुलेरीनसुद्धा काही आहे कार्बनचा एक काय आहे फॉर्म आहे इट मे एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ हॉलोस्पियर एलिप्सॉइड ट्यूब ऑर मेनी अदर शेप्स म्हणजे तो ट्यूबच्या फॉर्ममध्ये असू शकतो एलिप्सॉईडच्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट होऊ शकतो किंवा हॉलोस्पियरच्या फॉर्ममध्ये तो काय होऊ शकतो एक्झिस्ट होऊ शकतो Hmm? द स्पेरिकल फुलेरीन इज रेफर्ड ॲज बकी बॉल्स सिमिलर टू द फुटबॉल जेव्हा फुलेरिन हा स्पेरिकल शेपमध्ये असतो स्पेरिकल फॉर्ममध्ये असतो त्यावेळी त्याला काय म्हणतात बकी बॉल्स असं म्हणतात अँड इट इज सिमिलर टू द hmm? फुटबॉल फुटबॉलचं जसं असतं आतमध्ये तो पोकळ असतो आणि त्याचा स्पेरिकल स्पियर सारखा शेप असतो सिमिलरली फुलेरीनचा जा जर तसा शेप असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे बकीबॉल्स असं म्हणायचं आहे द सिलेंड्रिकल फुलेरीन्स आर कॉल्ड ॲज कार्बन नॅनो ट्यूब्स जे सिलेंड्रिकल फुलेरिन आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहोत कार्बन नॅनो ट्यूब म्हणणार आहोत फुलेरिन आर सिमिलर इन स्ट्रक्चर टू द ग्राफाईट फुलेरीनचं स्ट्रक्चर कुणासारखं असतं ग्राफाईटसारखं असतं म्हणजे ग्राफाईटमध्ये जसं कोवलन बॉन्डिंग वगैरे आहे त्या पद्धतीचं बॉन्डिंग कोणामध्ये असणार आहे फुलेरीनमध्ये असणार आहे फुलेरिन सी सिक्स्टी इज अँड अलर्ड्रॉप ऑफ कार्बन नेमड इट आफ्टर डिस्कवर्ड बाय रिचर्ड फुलेर ओके म्हणजे फुलेरिनमध्ये कार्बन मिनिमम कार्बन मॅक्झिमम कार्बन किती असतं सी सिक्स्टी मॅक्झिमम कार्बन कितीपर्यंत असू शकतात सी सिक्स्टी मग आता हे जे अलो अलोटरोप आहे हा रिचर्ड फुलेर ह्या सायंटिस्टनं काय केलं आहे डिस्कवर केला आहे म्हणून त्याच्या ऑनरमध्ये त्याला त्या कंपाऊंडला काय नाव दिलं आहे फुलेरिन्स असं दिलेलं आहे म्हणजे ज्या फुलेरिनमध्ये कार्बन सी सिक्स्टी असे प्रेझेंट असतात त्यांना आपण त्यांना कोणी डिस्कवर केलेलं आहे रिचर्ड फुलेर म्हणून आपण त्यांना काय म्हणतो फुलेरिन्स असं म्हणतो द सफिक्स ई एन ई इंडिकेट दॅट द कार्बन ॲटम इज कोव्हायंटली बॉन्डेड टू द थ्री ऑदर्स ओके म्हणजे काय आहे याच्यामध्ये फुलेरीन ई एन ई असे इन शेवटी सफिक्स आहे ना तर हे सफिक्स काय इंडिकेट करत आहे तर त्या फुलेरीनमधला प्रत्येक कार्बन हा शेजारच्या कार्बनबरोबर काय केलेला आहे शेजारच्या तीन कार्बनबरोबर त्यांना बॉन्डिंग केलेलं आहे आता इथं एक आपल्याला फुलेरीनची डायग्राम दिसते बघा जर तुम्ही यातला कुठलाही कार्बन कन्सिडर केला सपोज मी हा जर कार्बन कन्सिडर केला तर त्यांना शेजारच्या थ्री ॲटम्सबरोबर थ्री कार्बन ॲटम्स म्हणजे दिस इज वन दिस इज टू अँड दिस इज थ्री थ्री कार्बन बरोबर काय केलं आहे बॉन्डिंग केलेलं आहे आणि तिथं अर्थात त्याच्यामध्ये काय असणार आहे एक डबल बॉन्डसुद्धा असणार आहे म्हणून आपण त्याला सफिक्स काय दिले ई एन ई ओके नाव वी विल सी द टाईप्स ऑफ फुलेरिन फुलेरिनचे टाइप्स काय काय आहेत बघा फर्स्ट वन इज अ बकी बॉल क्लस्टर्स ओके आता बकी बॉल्स केव्हा म्हणायचे स्पेरिकल शेपमध्ये असेल त्यावेळी बकी बॉल्स म्हणायचे हे आपण मगाशीच बघितलेलं आहे द स्मॉलेस्ट मेंबर इज सी ट्वेंटी अँड द मोस्ट कॉमन इज सी सिक्स्टी म्हणजे बकी बॉल्स जे आहेत यांच्यामध्ये हे हा जो शेप आहे याच्यामध्ये कार्बन ट्वेंटी इतकं म्हणजे कार्बनची संख्या वीस असलेला सुद्धा स्मॉलेस्ट मेंबर असू शकतो किंवा मोस्ट कॉमनली बकी बॉल कोण आहे सी सिक्स्टी आहे ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे सिक्स्टी आहे आता याच्यामध्ये बघा काही कार्बनचे सगळे हेक्झॅगॉन्स पण आहेत काही कोण आहेत पेंटॅगॉन्स पण आहेत आणि याच्यातला प्रत्येक कार्बन हा शेजारच्या तीन कार्बन ॲटम्सबरोबर काय केलेलं आहे बॉन्डिंग केलेलं आहे आणि हे कुठल्या टाईपचं बॉन्डिंग आहे कोवलन बॉन्डिंग म्हणजे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळं तयार झालेले हे बॉन्ड्स आहे नाव वी विल सी द नॅनो ट्यूब्स ओके आता नॅनो ट्यूब्स म्हणजे जेव्हा फुलेरिन हा ट्यूबच्या फॉर्ममध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो नॅनो ट्यूब्स बघा आता हे अशा नॅन ट्यूबच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून त्याला आपण काय म्हणलं आहे नॅनो ट्यूब्स म्हणले हॉल हॉलो ट्यूब्स ऑफ व्हेरी स्मॉल डायमेन्शन्स हॅविंग सिंगल और मल्टिपल वॉल्स म्हणजे ह्या कशा आहेत तिथं काय आहे कार्बनचे जे लेयर्स आहेत त्यांची अरेंजमेंट कशी आहे ट्यूबसारखी आहे आणि ही ट्यूब कशी हॉलो ट्यूब आहे म्हणजे रिकामी ट्यूब आहे आतमधून काय आहे पोकळ आहे ओके आणि व्हेरी स्मॉ ह्याचे डायमेन्शन्स काय आहेत व्हेरी स्मॉल डायमेन्शन्स हॅविंग सिंगल और मल्टिपल वॉल्स या ज्या वॉल्स आहेत त्या काय असतात त्यांचा सिंगल लेयर असू शकतो किंवा मल्टिपल लेयर एकापेक्षा एक जास्त लेअर्स असू शकतात अशा ट्यूब्सना काय म्हणायचं नॅनो ट्यूब्स ओके नेक्स्ट वन इज अ मेगा ट्यूब्स लार्जन इन डायमीटर दॅन नॅनो ट्यूब्स प्रिपेड विथ द वॉल्स ऑफ डिफरंट थिकनेस आता मेगा ट्यूब ज्या आहेत त्यांची थिकनेस ही नॅनो ट्यूबच्या वॉल्सच्या थिकनेसपेक्षा काय असते जास्त असते आता या दोन इमेजेसमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता बघा ह्या इथं ह्या केसमध्ये फुलेरींचा शेप हा ट्यूबलाईकच आहे बट द थिकनेस इज डिफरंट ओके नॅनो ट्यूब्समध्ये थिकनेस काय आहे कमी आहे आणि इकडं काय आहे जास्त आहे ओके अँड इट्स डायमीटर इज लार्जर दॅन द नॅनो ट्यूब्स याचा डायमीटरसुद्धा नॅनो ट्यूब्सपेक्षा काय असतो जास्त असतो नाऊ वू विल सी अबाउट द पॉलिमर चेंज टू ऑर थ्री डायमेन्शनल पॉलिमर्स आर फॉर्म हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर ओके म्हणजे टू डायमेन्शनल किंवा थ्री डायमेन्शनल पॉलिमर्स तयार होऊ शकतात ॲट हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर जेव्हा आपण काय करणार हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर अप्लाय करणार त्यावेळी त्या फ्लेरीच्या अशा काय होऊ शकतात पॉलिमरच्या चेन्स तयार होऊ शकतात देन नॅनो ओनियन्स ओके स्पेरिकल पार्टिकल्स बेस्ड ऑन मल्टीपर कार्बन लेयर आता इथे सुद्धा बघा पार्टिकल्स कसे स्पेरिकल आहेत आता ही त्यांचं कसं आहे मल्टिपल कार्बन लेयर्स आता सिंगल तुम्ही एक कन्सिडर केला तर याच्यावरती काही आहे तसे नंबर ऑफ काय आहेत मल्टिपल कार्बन लेयर्स या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असणार आहेत नाव वी विल सी द एक्झाम्पल्स फर्स्ट वन इज द बक मिनिस्टर फुलेरीन ओके बक मिनिस्टर फुलेरिन इज अ टाईप ऑफ फुलेरिन विथ फॉर्म्युला सी सिक्स्टी बक मिनिस्टर फुलेरिनमध्ये कार्बनची संख्या किती असते सिक्स्टी असते इट हॅज अ केज लाईक्स फ्यूज रिंग स्ट्रक्चर ह्याचं कसलं स्ट्रक्चर आहे बघा केज सारखं आहे आणि फ्युजड रिंग स्ट्रक्चर आहे क्लोज रिंग स्ट्रक्चर आहे दॅट रिझेंबल्स टू द सुझर बॉल ऑफ ट्वेंटी हेक्झॅगॉन्स अँड ट्वेल्व्ह पॅन्टॅगॉन्स म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये ट्वेंटी हेक्झॅगॉन्स आहेत आणि ट्वेल्व्ह पॅन्टॅगॉन्स हेक्झॅगॉन म्हणजे सिक्स का कार्बन आयटम्स एका रिंगमध्ये ओके आणि पेंटॅगॉन म्हणजे काय तर तिथं काय असणार फाईव्ह कार्बन ॲटम्स असणार आहेत आता आपण बघितलं बग बघा हा कोण आहे पेंटॅगॉन आहे आणि हा कोण आहे हेक्झॅगॉन आहे तसं इथं पण हा हेक्झॅगॉन आहे इकडं पेंटॅगॉन आहे म्हणजे या मिनिस्टर फुलेरीनमध्ये ट्वेंटी हेक्झॅगॉन्स असतात आणि ट्वेल्व पेंटॅगॉन्स असतात इच कार्बन ॲटम हॅज थ्री बॉन्ड्स बघा प्रत्येक कार्बन असो मग तो पेंटॅगॉनमधला असेल किंवा हेक्झॅगॉनमधला असेल तो काय करतो थ्री बॉन्ड्स तयार करतो इट इज अ ब्लॅक सॉलिड दॅट डिझॉल्वस इन हायड्रोकार्बन सॉल्वंट टू प्रोड्यूस अ वॉयलेट सोल्युशन म्हणजे एक ब्लॅक कलरचं सॉलिड आहे ज्याला आपण काय करू शकतो हायड्रोकार्बन सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करू शकतो हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो हायड्रोकार्बन्स म्हणतो तर अशा हायड्रोकार्बन सोलवंट्समध्ये काय होतात हे डिझॉल्व्ह होतात टू प्रोड्यूस अ वायलेट सोल्युशन आणि त्यांच्यापासून वायलेट कलरचं एक काय होतं सोल्युशन तयार होतो दॅट इज द बक मिनिस्टर फुलेरिन नेक्स्ट वन इज अ बोरॉन बकीबॉल्स दिस टाईप ऑफ बकीबॉल कंटेन्स द बोरॉन आयटम ओके हेच याच्यामध्ये काय असणार आहेत बोरॉन आयटम प्रेझेंट असणार आहेत द बी एटी स्ट्रक्चर विथ इच ॲटम फॉर्मिंग फायव्ह ऑर सिक्स बॉन्ड्स म्हणजे बोरॉन बकी बॉल्समध्ये बी ए टी असतं म्हणजे बोरॉनचे एटी ॲटम्स प्रेझेंट असतात आता हे जे आपल्याला दिसतात हे पॉईंट्स असे किती ॲटम्स असणार आहेत इथं एटी ॲटम्स असणार आहेत विथ इच ॲटम फॉर्मिंग फायू ऑर सिक्स बॉन्ड्स प्रत्येक ॲटम याच्यातला मिनिमम फाईव्ह ऑर सिक्स बॉन्ड्स काय करतो तयार करतो आता हा तुम्ही जर सेंटर कन्सिडर केला हा पॉईंट हा बोरॉन ॲटम तर त्यानं पाच बॉन्ड्स तयार केले बघा दिस इज फर्स्ट दिस इज सेकंड दिस इज थर्ड दिस इज फोर्थ अँड दिस इज सिक्स्थ म्हणजे इच बोरॉन ॲटम फॉर्म्स ॲटलीस्ट फाईव्ह ऑर सिक्स बॉन्ड इट इज मोर स्टेबल फॉर्म दॅन सी सिक्स्टी बकीबॉल म्हणजे कार्बन सिक्स्टी बकी बॉलपेक्षा बोरॉनचे बकी बॉल्स काही आहेत जास्त स्टेबल असतात नाऊ नेक्स्ट इज द कार्बन नॅनो ट्यूब्स जेव्हा आपण पहिल्यांदा पण इंट्रोडक्शनमध्ये डिस्कस केलं की जेव्हा फुलेरिनचा शेप सिलेंड्रिकल असतो त्याला आपण काय म्हणतो नॅनो ट्यूब्स असं म्हणतो नॅनो ट्यूब्स आर सिलेंड्रिकल फुलेरिन्स दीज ट्यूब्स ऑफ कार्बन आर ओनली फ्यू नॅनोमीटर्स वाईट म्हणजे त्यांचे विडतं जे आहे ते काही ओनली फ्यू नॅनोमीटर्स खूप कमी नॅनोमीटर्स त्यांचं विडत असतं बट दे कॅन रेंज फ्रॉम लेस दॅन मायक्रोमीटर्स टू सेवरल मिलीमीटर्स इन लेंथ पण त्यांची लेंथ काय असू शकते जास्त सेम ती मायक्रोमीटर्समध्ये असेल किंवा मिलीमीटर्समध्ये असो दे हॅव क्लोज एंड्स बट कॅन बी ओपन एंडेड त्यांचे एंड्स काय असतात क्लोज असतात पण ते ओपन एंडेड देखील असू शकतात इन सम केसेस द ट्यूब रिड्युसेस इन डायमीटर बिफोर क्लोजिंग ऑफ म्हणजे आपण काय म्हणलं ह्या ज्या नॅनो ट्यूब्स आहेत त्यांचं एंड जे, जे आहे ते क्लोज असू शकतं किंवा ओपन होऊ शकतं मग काही काय वेळेला जेव्हा ते ट्यूबचं एंड काय असतं क्लोज होत असेल तर क्लोज होण्यापूर्वी म्हणजे एंडच्या साईडला त्या नॅनो ट्यूबचा डायमीटर जो आहे तो काय होत जातो रिड्यूस होत जातो कमी होत जातो दे हॅव हायट इन्साइज स्ट्रेंथ हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हाय डक्टिलिटी हाय हीट कंडक्टिव्हिटी अँड केमिकल इन ॲक्टिव्हिटी ओके म्हणजे कार्बन अॅनोटिबची टेन्साइल्स रेन जास्त असते त्यांची इलेक्ट्रिक करंट कॅरी करण्याची क्षमता आणि हीट कॅरी करण्याची क्षमता हाय असते आणि त्यांची डक्टिलिटी म्हणजे त्यांच्या वायर्ससुद्धा आपण तयार करू शकतो आणि दीज आर केमिकल इन ॲक्टिव्ह म्हणजे काय आहेत ते स्टेबल आहेत केमिकली इनॲक्टिव्ह असतात नाव वी विल सी द प्रॉपर्टीज फुले आर स्टेबल बट नॉट टोटली अनरिॲक्टिव्ह ओके फुलेरिन आपण डिफरंट टाईपचे फुलेरिन्स बघितले तर हे फुलेरिन्स काय आहेत स्टेबल आहेत पण ते टोटली अनरिएक्टिव्ह पण नाही आहेत म्हणजे थोड्या बहुत प्रमाणात त्यांची काय होऊ शकते रिॲक्शन होऊ शकते दीज आर स्पॅरिंगली सोल्युबल इन मेनी ॲरोमॅटिक सॉल्वंट्स लाईक टोलिन जे ॲरोमॅटिक सॉल्वंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतात हे स्पॅरिंगली सोल्युबल आहेत सोल्युशन्स ऑफ प्युअर बक मिनिस्टर फुलेरिन हॅव डीप पर्पल कलर म्हणजे जेव्हा आपण प्युअर बक मिनिस्टर फुलेरीन एखाद्या केमिकलमध्ये डिझॉल्व करतो एखाद्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करतो त्याला डिझॉल्व केल्यानंतर त्या सोल्युशनचा कलर काय असतो डीप पर्पल डार्क पर्पल कलरचं ते सोल्युशन तयार होतं फुलेरीन विच अॅलोड्रॉप ऑफ कार्बन कॅन बी डिझॉल्व इन कॉमन सॉल्वंट्स ॲट रूम टेम्परेचर म्हणजे काही कॉमन सॉल्वंट्समध्ये सुद्धा आपण या फुलेरिनला काय करू शकतो डिझॉल्व्ह करू शकतो फुलेरिन इज नथिंग बट द वन ऑफ द फॉर्म ऑफ द कार्बन कार्बनचं एक स्वरूप आहे आणि त्याला आपण रूम टेम्परेचरला काही कॉमन सॉल्वंट्समध्ये सुद्धा काय करू शकतो डिझॉल्व्ह करू शकतो म्हणजे अॅरोमेटिकल सॉल्वंट असायला पाहिजेत असं काय नाही आहे आपण दुसऱ्या कॉमन सॉल्वंट्समध्ये सुद्धा त्यांना काय करू शकतो डिझॉल्व्ह करू शकतो नाव वी विल सी द ॲप्लिकेशन्स ऑफ फुलेरिन्स फुलेरिन्स आर एक्सटेन्सिव्हली यूज फॉर सेवरल बायोमेडिकल ॲप्लिकेशन्स सचे आज डिझाईन ऑफ हाय परफॉर्मन्स एम आर आय कॉन्ट्रास्ट एजंट एक्स रे इमेजिंग कॉन्ट्रास्ट एजंट फोटो डायनॅमिक थेरपी ड्रग अँड डिलिव्हरी ओके म्हणजे फुलेरिन्स हा जो फुलेरिन हा जो अलर्ट्रॉप आहे त्याचा आपण बायोमेडिकल फील्डमध्ये म्हणजे मेडिकल फील्डमध्ये ह्याचा आपण काय करू शकतो उप उपयोग करू शकतो यूज करू शकतो त्याच्यामध्ये आपण एम आर आय कॉन्ट्रॅक्ट एजंट एम आर आय स्कॅनिंग वगैरे केलं जातं तर तिथं आपण यूज करू शकतो एक्स रे इमेजिंग इमेजिंग कॉन्ट्रास्ट एजंट एक्सरे इमेजिंगमध्ये आपण त्याला यूज करू शकतो फोटो डायनामिक थेरपी ड्रग अँड जीन डिलिव्हरी म्हणजे ड्रग्ज डिलिव्हर करण्यासाठी बॉडीमध्ये किंवा जीन डिलिव्हरी करण्यासाठी आपण काय करू शकतो फुलेरिनचा यूज करू शकतो कार्बन नॅनोट्यूब्स कॅन बी यूज इन पेपर बॅटरीज पेपर बॅटरीजमध्ये कार्बन नॅनोट्यूब्सना आपण यूज करू शकतो कार्बन अॅनोट्यूब्स आर यूज इन द फील्ड ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी टू प्रोड्यूस हाय टेन्साइल कार्बन केबल्स रिक्वायर्ड बाय द स्पेस एलिव्हे एलिवेटर्स कार्बन अॅनोट्यूबचं आपण काय करतो स्पेसमध्ये स्पेस टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे अंतराळामध्ये जे काही आपण टेक्नॉलॉजीज यूज करत असतो तर तिथं आपल्याला या कार्बन नॅनोट्यूबचा हाय टेन्साईल कार्बन केबल्स बनवण्यासाठी काय करू शकतो आपण यूज करू शकतो आणि त्या ट्यू वायर्स किंवा त्या केबल्स कुठे यूज केल्या जाणार आहेत स्पेस एलिव्हेटरमध्ये यूज केल्या जाणार आहेत फोटो डायनामिक थेरपी इज इम्पॉर्टंट टू स्टडी इन ट्रीटमेंट्स फॉर ट्युमर सेल्स काही वेळेला आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्युमर्स होतात तर ते ट्युमर थेरपीमध्ये ट्युमरच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो फोटो डायनॅमिक थेरपी यूज करत असतो आणि त्या थेरपीमध्ये फुलेरिनचा काय केला के जातो उपयोग केला जातो ऑल दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ फुलेरिन नाव वी विल सी द सेकंड टाईप ऑफ नॅनो मटेरियल इज अ ग्राफिन ग्राफिन इज अल्सो अँड क्रिस्टलाइन अँड ऑफ कार्बन कन्सिस्टिंग ऑफ सिंगल लेअर ऑफ कार्बन ॲटम्स अरेंज्ड इन टू डायमेन्शनल हनीकोम लॅटिस ओके बघा हे ग्राफिन सुद्धा काही आहे कार्बनचाच एक एलोट्रॉप आहे का कार्बनचाच एक, कार्बन एक फॉर्म आहे तो काय असतो इट कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ कार्बन ॲटम्स त्याच्यामध्ये काय असतो सिंगल लेअर ऑफ कार्बन ॲटम्स अरेंज्ड इन टू डायमेन्शनल हनी कोम्बलाईक स्ट्रक्चर बघा म्हणजे सिंगल लेअर ऑफ कार्बन ॲटम्स आहे आणि त्यांची अरेंजमेंट कशी असते हनी लाइक स्ट्रक्चर मधमाशांचं पोळं कसं असतं त्या पद्धतीनं आपण आपण जर इथं बघितलं तर आपल्याला दिसतंय की असे असे हे आहेत आणि मधमाशांचं पोळं जे आहे हनी कोममध्ये सुद्धा अशीच अरेंजमेंट असते म्हणून काय म्हटलंय ग्राफिनमध्ये हॅ इट इज अ टू डायमेन्शनल स्ट्रक्चर विथ हनीकोम लाईक लॅटिस इट कंटेन्स कार्बन ॲटम्स विच आर डेन्सली पॅक्ड इन रेग्युलर हेक्झॅगॉनल पॅटर्न म्हणजे यांच्यामधले जे कार्बन ॲटम्स आहेत त्या कार्बन ॲटम्सची अरेंजमेंट कशी आहे बघा हेक्झागॉनमध्ये आहे त्यांची अरेंजमेंट हेक्झागॉनमध्ये आहे ईच कार्बन ॲटम हॅज फोर सिग्मा बॉन्ड्स विथ ईच ऑफ इट्स थ्री नेबर्स अँड वन पाय बॉन्ड दॅट इज ओरिएंटेड आउट ऑफ प्लेन ओके म्हणजे बघा तो ह्यातला प्रत्येक कार्बन ॲटम जो आहे दिस वन म्हणजे कुठला पण तुम्ही ह्यापैकी कन्सिडर करू शकतो शक आ, करू शकाल तर त्यातला प्रत्येक कार्बन ॲटम हा फोर सिग्मा बॉन्ड्स तयार करतो म्हणजे फोर सिंगल बॉन्ड तयार करतो आणि एक पाय बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड जो की त्याचा आउट ऑफ प्लेन असतो असा तो एक पाय बॉन्ड तयार करतो आता इथे तुम्हाला दिसत बघा हे सगळे डबल लाईनी दाखवलेले काय आहेत पाय बॉन्ड्स आहेत आणि ला, ला, सिंगल लाईनी दाखवलेले काय आहेत सिग्मा बॉन्ड्स आहेत मग आता हे त्याच्या बॅक साईडला म्हणजे आपल्याला प्लेनमधले फक्त वरच्या प्लेनमधले दिसतात बॅकसाईडचे आपल्याला दिसत नाही आहेत मग ह्या स्ट्रक्चरमधला प्रत्येक कार्बन हा फोर सिग्मा बॉन्ड्स म्हणजे फोर सिंगल बॉन्ड्स तयार करतो आणि वन पाय बॉन्ड तो तयार करतो आणि जो पाय बॉन्ड काय असणार आहे इट इज ओरिएंटेड आउट ऑफ प्लेन म्हणजे त्या प्लेनच्या तो बाहेर असणार आहे त्याचं ओरिएंटेशन नाव वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ ग्राफिन ग्राफिन इज द ट्रान्सपरंट स्ट्रॉंगेस्ट मटेरियल ग्राफिन काय आहे ट्रान्सपरंट आहे आणि स्ट्रॉंग मटेरियल आहे इट इफेक्टिव्हली कंडक्ट्स हीट अँड इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून हीट अँड करंट पास होतो इट शोज अ लार्ज अँड नॉन लिनियर डाय मॅग्नेटिजम ओके इट हॅज हाय ओपॅसिटी त्याची ओपॅसिटी काय आहे जास्त आहे इट हॅज हाय थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ अप्रॉक्सिमेटली फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड म्हणजे त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी किती आहे थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त आहे अँड नियर अबाउट फाय थाउजंड थ्री हंड्रेड आहे इट हॅज बॉन्ड लेंथ अबाउट झिरो पॉईंट वन फोर टू नॅनोमीटर याच्यामधल्या दोन कार्बन ॲटम्समधलं जे डिस्टन्स आहे त्यांच्यातलं बॉन्ड लेंथ जे आहे ते किती असणार आहे झिरो पॉईंट वन फोर टू झिरो पॉईंट वन हंड्रेड फोर्टी टू नॅनोमीटर इतकं असणार आहे ग्राफिन हॅज वाईड ॲप्लिकेशन इन अल्ट्राफास्ट फोटोनिक्स अल्ट्राफास्ट फोटोनिक्समध्ये आपण ग्राफिनचा यूज करू शकतो ग्राफिन इज यूज टू क्रिएट द बायोसेन्सस बायोसेन्सस आपण तयार करण्यासाठी यूज करू शकतो अ कमर्शियल व्हर्जन ऑफ ग्राफिन बायोसेन्सस हॅज बीन यूज ॲज प्रोटीन बायंडिंग प्लॅटफॉर्म प्रोटीन आपण वेरियस आपल्याला वेगवेगळ्या डिसिजेसमध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स कराव्या लागतात तर प्रोटीन बायंडिंग प्लॅटफॉर्ममध्ये आपण काय करू शकतो ग्राफिन बायोसेन्सर्सचा यूज करू शकतो all these are the applications of graphene okay in the today's session we have studied about the fullerene and graphene that is allotropes of carbon okay thank you